हॅलो फ्रेंड्स टुडे वी आर गोईंग टू लर्न अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स तर हा जो प्रकारचा प्रश्न आहे हा आपल्याला बऱ्याचशा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असतो तो आपल्याला एट स्टँडर्ड नाइंथ स्टँडर्ड टेन्थ स्टँडर्ड इंग्लिश ग्रामर बुकमध्ये त्याचबरोबर इंग्लिशमध्ये त्यानंतर तुम्ही सरळ सेवा पदभरतीसाठी जर तुमचं टार्गेट असेल तर ता त्याच्यामध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले असतात सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ सो इन द अल्फाबेटिकल ऑर्डर जेव्हा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये एखादी शब्द कसे येतील याचा अरेंजमेंट आपल्याला विचारलेलं असतं तर ते नेमकं कशावरून ठरवलेलं असतं याबद्दल आपण अगोदर माहिती घेऊया सी इन डिक्शनरीज वर्ड्स आर लिस्टेड अकॉर्डिंग टू देअर फर्स्ट लेटर म्हणजे आपण जेव्हा एखादी डिक्शनरी काढली किंवा व्होकॅबलरी काढला शब्दसंग्रह काढला तर या शब्दसंग्रहामध्ये अरेंजमेंट कशी केलेली असते तर त्याच्यामध्ये त्याच्या फर्स्ट लेटरवरून आपण अरेंजमेंट करत असतो जसं की आता बघा आपल्याला माहिती e, आहे ए बी सी डी ई अशा स्वरूपात आपल्याला आपण हे जे म्हणजे याचा उच्चार करत असतो किंवा अशा आपल्या शब्दांची रचना असते तर मग सुरुवातीला येणार ए वाजून चालू असलेल्या लेटरपासून म्हणजे ए लेटरपासून चालू असलेले शब्द तर बघा व्हेन यू आर लुकिंग फॉर द वर्ड ॲबॅकस समजा तुम्हाला ॲबॅकस हा शब्द डिक्शनरीमध्ये शोधायचा आहे तर तुम्हाला याच्यातून तुम्ही शब्द डिक्शनरीत कसा शोधणार हे पण तुम्हाला लक्षात येईल आणि हे अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय हे पण लक्षात येईल आता तुम्हाला ॲबॅकस हा शब्द शोधायचा असेल तेव्हा तुम्हाला सुरुवातीला ए असल्यामुळे तुम्ही एच्या लिस्टमध्ये असलेल्या पेजवर हा शोध घेणार पण एच्या पेजवर सुद्धा शोध घेत असताना त्याच्या पुढे ए ए पासून असलेले शब्द किंवा ए पासून बनलेले शब्द जे आहेत ते असतात मग तुम्हाला हा जो शब्द शोधायचा आहे यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम ए लेटर ऑन द फर्स्ट टॉप ऑफ द पेज बट इन दॅट देन यू हॅव टू टर्न ऑफ ओव्हर द पेज हॅविंग ए बी म्हणजेच तुम्हाला असं पेज काढावं लागेल ज्याच्यावर तुम्हाला ए नंतर बी असे असलेले शब्द असलेला पेज तुम्हाला शोधावा लागेल ठीक आहे त्याच्यात पण क्रम तुम्हाला पाहताना मग त्याच्या पुढे पण जर तुम्हाला तो सापडत नसेल तर तुम्हाला ए बी ए अशी तुमच्याकडे असलेली डिक्शनरी असेल जी की पूर्ण खूप जास्त शब्दांचा संग्रह असलेली आहे तर तिथे तुम्हाला ए बी ए वाला शोधावं लागेल आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला शोधायचं असेल तर आपण कसं शोधतो ए बी ए सी असलेले असले ले लेटर असलेले शोधणार मग तुम्हाला ॲबॅकस हा शब्द डिक्शनरीमध्ये सापडणार तर अशा पद्धतीने आपण डिक्शनरीमध्ये एखादे शब्द कसा शोधायचा हे तुम्हाला सांगितलं आहे आता सध्या तरी आपल्याला ऑनलाईन असल्यामुळे किंवा सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल असल्यामुळे तुम्ही जस्ट गुगलवर सर्च केलं एखाद्या शब्दाचं तुम्हाला मिनिंग हवं असेल तर तुम्ही जस्ट टाईप केलं व्हॉट इज मीन बाय ॲबॅकस वॉर ॲबॅकस मिनिंग इन मराठी असं जरी टाईप केलं तर तुम्हाला त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे येतो त्याच्यामुळे हे खूप इझी आहे बट यू हॅव टू आयडेंटिफाय द वर्ड फ्रॉम द वोकॅब्युलरी अँड डिक्शनरी मेथड सो दॅट यू कॅन आयडेंटिफाय द क्वेश्चन्स लाईक अल्फाबेटिकल ऑर्डर्स क्वेश्चन तर तुम्हाला जेव्हा अल्फाबेटिकल ऑर्डर्स क्वेश्चन सोडवायचे तेव्हा असंच लक्षात घ्यावं लागतं आता बघा इथं प्रश्न कसा विचारतात आपल्याला परीक्षेमध्ये अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स मग तुम्हाला वेगवेगळे शब्द दिलेले असतात सो so, सी हिअर शब्द आपल्याला दिलेले वर्ड्स कोणकोणते आहेत फ्रॉम फॉर्म फम फिल्म फ्लिम्सी फाईन फिन फन फॉर फॅर फी फ्ली फ्री फोम फार्म फ्रिज फ्रिंजी फ्लेम फेम फ्रान्स ओके इन दिस वर्ड आता इथे दिलेल्या सगळ्या शब्दामध्ये यफपासूनच सुरुवात असलेले शब्द असल्यामुळे आपण इथे यफ स्टार्ट असलेलाच घेतोय पण यामध्ये सुद्धा आपल्याला यफच्या पुढचा वर्ड कोणता घ्यावा लागेल ए असलेला वर्ड असलेले श, आ, शब्द जे आहेत ते शोधावे लागतील सो सीहेर प फर्स्ट इज फ्रॉम फॉम फॉम फिल्म फिल्म सी फाईन फिन फन फॉर फर ओके इथे एक आहे ए असलेला फार आहे असलेलं शब्द आहे इथे फी फ्ली फ्री फोम फार्म इथे अजून एक फार्म हा शब्द दिलेला आहे ओके नाव नेक्स्ट फ्रीज फ्रिंजी फ्लेम फेम फ्रान्स असा शब्द दिलेला आहे पण इथे फर आणि फार्म असे दोन शब्द आहेत ओके तर याच्यातला अगोदर कोणता येणार तर याच्यातला फर हा शब्द अगोदर येणार अँड देन फार्म हा शब्द येणार कारण आर इथे दिले पण याच्या पुढे असलेला शब्द इथं नाही आहे जो की यमच्या कॅटेगरीमध्ये असल्यामुळे पुढे फार्म हा शब्द जाणार तर अशा पद्धतीने ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे ओके आपल्याला अजून एक शब्द आहे यफ एवाला जो की आपण म्हणजे इथे विसरलो फर मध्ये आपण काढलं दोन मध्ये फर आणि अजून आपण एक शब्द पाहिला ज्याच्यामध्ये आपण फार्म पाहिला पण या अगोदर सुद्धा एक शब्द येतो तो वाला बघा यफ ए वाला शब्द कोणता आहे यफ ए यम ई कारण का तर इथे यम आहे ओके आणि आर हा शब्द म्हणजेच आपण बघणार यम यन ओ पी क्यू आर म्हणजे यम अगोदर येतं आणि त्याच्यानंतर आर येतं त्याच्यामुळे फर फार्म आणि फेममध्ये कोणता अगोदर येणार फेम हा शब्द अगोदर येणार त्यानंतर आपला शब्द येणार फर इथे तुम्ही पाहू शकता आपण ऑप्शन्स तुम्हाला हा इथे फेम फर्स्ट येणार नंतर येता फर नंतर येणार फार्म त्याच्यानंतर बघा इथे फी हे तुम्हाला लगेचच लक्षात येईल कारण इथे ई दिलेलं आहे आणि ई असलेला दुसरा कोणता शब्द नाहीये त्यानंतर पुढे आपल्याला शब्द शोधायचा आहे तिथे समजा फिल्म आहे फीन आहे फाईन आहे तर इथे सुद्धा तुम्हाला यफ आय यल समजा यफ आय यफ आय सगळीकडे आहे पण आता पुढचा शब्द कोणता येणार फिल्म येणार फाईन येणार की फाईन येणार हे कसं आयडेंटिफाय तुम्ही करायचं तर इथे जो दिलेला लेटर आहे दॅट इज लेटर यल इन दिस यन अँड अगेन अनदर वर्ड हॅज यन लेटर तर इथे आपण पाहिलं की ए बी सी डी एफ जी एच आय जे के यल यल नंतर यम यन म्हणजे यल नंतर यन येतं त्याच्यामुळे यलवाला लेटर अगोदर आहे जो की इथे दिलेलाच आहे अगदी असंच तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही फिल्म फीन आणि फाईन हे शब्द अरेंज केले त्याच्यानंतर इथे सुद्धा बघा फॉर्म हा शब्द पण बघा यन आहे इथे आर आहे कारण यन नंतर ओ पी क्यू आणि मग आर येतो त्याच्यामुळे आपण त्याला नंतर ठेवलं आहे इथे एफ एल एफ एल डबल ई तुम्हाला लक्षात येईल कारण एफ एल एफ एल कॉमन आहे पण ए आणि ईमध्ये ए अगोदर येतो म्हणून आपण फ्लेम हा शब्द अगोदर घेतला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे वर्ड अरेंज करून बघा आणि तुमचं हेच उत्तर येत आहे का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला पण लक्षात येईल तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात आलेला आहे का समजलेला आहे का नाव आय एम गिव्हिंग अनादर ॲक्टिव्हिटी टू यू टू इन्हान्स युअर

कारण का सांगा बघा सी एच ओ आय सी ई इथे आय आहे आणि इथं किती काय आहे ओ आहे तर आय आणि ओ मध्ये कोणता अगोदर येतं सांगा मला कमेंटमध्ये बघा आय जे के एल एम एन ओ म्हणजे आय नंतर ओ येतं आणि त्याच्यामुळे आय अगोदर आहे दॅट त्याच्यामुळेच आपल्याला चॉईस हा शब्द जो आहे डिक्शनरीमध्ये आपल्या अगोदर येणार आणि चूज हा शब्द आपला नंतर येणार म्हणून आपण काय लिहिणार चॉईस कम्स बिफोर चूज बिकॉज बिकॉज आय बिकौ comes before, आय comes before, before ओ इन द अल्फाबेट्स तर अशा पद्धतीने हे तुम्हाला भरता आलं पाहिजे Now वी विल solve another. डिफरन्स कम बिफोर डिफरंट बिकॉज आता डिफरन्स आहे आणि डिफरंट आहे तर डी एफ ई असं आहे आणि डी आय एफ तर इथे बघा आपल्याला ई आणि आयमध्येच सांगायचं आहे तर ई आणि आयमध्ये बघा हा अगोदर येतो कारण ई एफ जी एच आय आय नंतर येतो बरोबर त्यामुळे आपण इथं लिहू शकतो की ई कम्स बिफोर आय इन द अल्फाबेट ओके तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे यू कॅन सी द क्वेश्चन नंबर सी दॅट इज एक्झामिनेशन कम्स बिफोर एक्झाम बिकॉज डॅश डॅश कम्स बिफोर इन द अल्फाबेट नाव यू हॅव टू गिव्हन द आन्सर इन द कमेंट बॉक्स now next question for you is that disappear comes before disappoint uh, because dash dash comes before in the alphabet now again i will giving you a next question to you to solve in the comment box mainly comes before many because dash dash comes before in the dash dash alphabet so here are the answer if you have given answer in the comment box

आता तुम्ही ह्याच्यावरून करेक्ट करून घेऊ शकता तुमचं काही चुकलं असेल तर नाव इट्स टाईम टू होमवर्क फॉर यू होमवर्क इज लाईक दॅट अरेंज द फॉलोविंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर तर तुम्हाला खूप इझी आणि सिम्पल असा क्वेश्चन दिला मी ज्याच्यामध्ये तुम्हाला काही वर्ड्स दिलेले आहेत जे की तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत सी हिअर द क्वेश्चन्स आर पोल पॉकी पोलका पोकर पोक पोलेरायड तर हे जे शब्द आहेत हे तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये म्हणजेच जे आपण अल्फाबेटिकल ऑर्डर्स आता शिकलो आहे त्या अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये अरेंज करायचं आहे आणि ह्याचा क्रम कसा यायला हवा हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे जे विद्यार्थी या प्रश्नांची उत्तरं पाठवतील त्या विद्यार्थ्यांचं आपण नक्की कॉंग्रॅच्युलेशन करूया ज्यांचं उत्तर करेक्ट येईल त्यांचं तर सगळ्यांनी आन्सर करायचा आहे भेटूया पुढील भागात असाच नवीन प्रश्न घेऊन